चर्मकार समाजाच्या भवनासाठी माझा आमदार निधी देईन, समाजाचे प्रलंबित प्रश्न लवकरच सोडवले जातील आणि चर्मकार भवन एका वर्षात उभं करू असं आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी चर्मकार समाज बांधवांना दिलं. भारतीय चर्मकार समाजाच्या भव्य स्नेह मिळावा आणि सत्कार सोहळ्यात ओरोस इथं ते बोलत होते. भारतीय चर्मकार समाजाचा भव्य स्नेह मिळावा आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन ओरोस इथं करण्यात आलं होतं. या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या महिलांचा गौरव, मोफत आरोग्य शिबिर, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सन्मान असे भरगच्च कार्यक्रम उत्साहात पार पडले. आरोग्य शिबिरानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र या संघटनेला 34 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संत शिरोमणी रविदास दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा, विद्यार्थी विशेष सन्मान हे कार्यक्रम जिल्हा अध्यक्ष बाबल नांदोसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. ओरोस इथं श्री रवळनाथ मंदिर रंगमंचावर झालेल्या या सोहळ्यास आमदार वैभव नाईक, शिवसेना युवा नेते संदेश पारकर, भारतीय चर्मकार समाजाचे राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती दिसून आली. चर्मकार समाजाच्या भवनासाठी माझा आमदार निधी देईन असं आश्वासन यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दिलं. की आपण हा चर्मकार समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, करोनाच्या कालावधीमध्ये ज्या लोकांनी काम केलं अशा महिलांचा सत्कार आणि आपल्या समाज बांधवांनी ज्याच्या लोकांनी विश्वास यश केलं, सपनच केलं अशा लोकांचा सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केला. खरं तर आम्ही अनेक समाजाच्या कार्यक्रमात जातो, नारायण समाज असेल, वैष्णव समाज असेल, परंतु आज अशा एका कार्यक्रमात आलोय की आपण एका कार्यक्रमाला सहकुटुंब सगळे उपस्थित आहात आणि निश्चितपणे ज्या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहात, ज्या कार्यक्रमाला ज्या समाजामध्ये आपण सर्व म्हणजे एकत्र उपस्थित असतात त्या समाजाचे प्रश्न लवकर सोडवले जातात. कारण या अशा कार्यक्रमामधनं आपल्या समाजातील अनेक प्रश्नांची उत्तर होते, अनेक प्रश्न आपल्याला समजतात आणि ते सोडवण्याचं काम समाजाच्या वतीने आपण निश्चित करायला पाहिजे. खरं तर आपल्या समाजाच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम लावत असताना सुद्धा आपण मला बाबल नांदोसकर म्हणाले, खरं तर बाबल नांदोसकरांनी सुद्धा आपण जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण नेमणूक केली. खरं तर त्यांचं पण आमच्या सर्वांच्या वतीने मला पूर्ण अभिनंदन द्यायचं. कारण बाबल नांदोसकरांनी बांधकाम कामगारी संघटना स्थापन केली आणि या संघटनेनं अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना या ठिकाणी त्या योजनेचा, बांधकाम कामगारांची ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ, सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मिळून देण्याचं काम, सर्वसामान्य खेडेगावातील माणसाला मिळून देण्याचं काम या बाबा नांदोसकरांनी या ठिकाणी केलंय. आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा गौरव असला पाहिजे की असा समाजातील माणूस हा आपल्या समाजातील आहे. आणि आज समोर त्यांचं कार्यालय या ठिकाणी आहे, या कार्यालयाच्या माध्यमातून बांधकामाचे प्रश्न तर सुटतील, परंतु आपल्या समाजातील सुद्धा जे अनेक प्रश्न असतील ते सुद्धा सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व मंडळी गंभीरपणे उभे आहोत एवढं सांगण्यासाठी. खरं तर चर्मकार समाजाचं एक मला ते बोलले की भवन बांधायचं आहे, आपण निश्चित जागा या ठिकाणी उपलब्ध जिल्ह्यामध्ये कुठे करा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी आपण ती जागा उपलब्ध केल्यानंतर या समाज बांधवासाठी लागणारा निधी मी माझ्या आमदार पंतप्रधानांनी गेल्या वर्षी आपण याच कार्यक्रमात वापरण्यासाठी आलो, त्यावेळी आपण त्यांना कार्यालय सुरू करण्यासाठी आपण त्यांना घोषणा केली होती आणि आज त्यांचं कार्यालय या ठिकाणी सुरू करण्यासाठी आम्ही सर्वपरी मदत केली आणि आज कार्यालय या ठिकाणी सुरू आहे. तसंच पुढच्या वर्षी आम्ही ज्यावेळी या कार्यक्रमाला येऊ त्यावेळी तुमचं स्वतःचं समाज बंधू असलं पाहिजे यासाठी लागणारा जबाबदार आणि लागणारा निधी माझ्या आमदार प्रश्न या जर कुठली एखादी संघटना जर मोठी करायची असेल, कोणा संघटनेवर जर एक विश्वास निर्माण करायचा असेल, तर ज्या समाजानं ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्या समाज बांधवांना, त्या समाज बांधवांना ती संघटना मोठी होण्याकरता फार मोठी मेहनत घ्यावी लागते, लोकांचं प्रेम संपादित करावं लागतं, लोकांचा विश्वास संपादित करावा लागतो, तेव्हा कुठेतरी हे चित्र त्या ठिकाणी दिसत. खरं तर समाज आपला छोटा असला तरी तो संघटित आहे आणि संघटित असल्याच्या नंतर आपल्यावर जे होणारे अन्याय आहे किंवा आपल्या विरुद्ध जे षडयंत्र असतं जातं त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची एक मोठी ताकद त्या संघटनेच्या माध्यमात आहे. आणि म्हणून आज जन्मदार समाजामध्ये मी पाहिलं प्रशासकीय सेवेमध्ये असतील, समाजकारणामध्ये असतील, राजकारणामध्ये असतील, सगळ्या क्षेत्रामध्ये आज चर्मकार समाजातलं नेतृत्व हे त्याच्या निमित्तानं दिसून येतं. अनेक ठिकाणी तलाठी म्हणून काम करताना आम्ही पाहतोय, व्हिडिओ म्हणून काम करत करताना पाहतोय, त्याला पोलीस अधिकारी म्हणून काम करताना पाहतो. आणि म्हणून ही एक समाजामध्ये आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो,
या चर्चेचा भाव व्यक्त कोणीतरी आंदोलनात काम मिळाल्यामुळे उभं करायला लागतं आणि म्हणून आपण कुठल्याही समाजातून जरी जन्माला आलो तर त्या समाजामध्ये कर्तृत्व नेतृत्व उभं करणं आणि त्याच्या समाजाला कोणीतरी त्या नेतृत्वाचा फायदा करणं हेच खऱ्या अर्थाला या सगळ्या संघटित समाजाच्या कामाचं घराचं काम आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला मला उपस्थित दिसत आहे की अध्यक्षांनी विचारलं नेमकं एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला आणण्यामागचं कारण काय तर त्यांनी सांगितलं की पुरुष वर्ग हा सातत्याने समाजाच्या प्रभावामध्ये असतो पण माझ्या घरातली महिला ही या समाजामध्ये त्यांनी आली पाहिजे आणि तिला त्यांनी काही घर सोडून या समाजामध्ये समाजाच्या विचारामध्ये म्हटलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी महिलांना मी आपण बोलवलेलं आहे. खरं तर महिला ही आताची आपल्या जिल्ह्यातली महिला ही सक्षम महिला आहे आणि मग तिच्या नातामध्ये जेव्हा संसाराची गोरी असते त्यावेळी संसार आपला सक्षम करण्याच्या बरोबर येणाऱ्या तीन पिढ्यांचं सुद्धा मार्गदर्शन हे महिलांकडनं होतं आणि म्हणून महिलांच्या बद्दल सातत्याने आदर बाळगणं आणि त्यांना नव्या नव्या त्यांच्याकडे संधी देणं हे त्यांच्याकडे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून महिलांनी पुढे यावं आणि अशावेळी आमच्यासारखं नेतृत्व आपल्या पाठीमध्ये गंभीरपणानं उभं राहील ही सुद्धा बाहेर दाखवली. खरं तर समाजाला संघटित झाल्याच्या नंतर समाजाच्या हिताचे निर्णय घेणं आणि ती छोटा समाज आहे असं असताना समाजामध्ये मात्र दुफळे असतात समाज कुठंतरी आपण जर एकत्र आलो कारण शेवटी विचार प्रत्येकाचा एकच आहे की समाजाची सेवा करणं समाजाला कुठंतरी पुढे नेणं आणि म्हणून जर त्याच्यामध्ये जर आपण दुभागलो दोन वेगवेगळे विचार झाले तर त्याचा नुकसान आपल्या समाजाला होणार आहे आणि म्हणून कुठंतरी एकीकडे येऊन एकत्रपणे येऊन जर एकसंघपणे जर जन्मकाल समाजावर उभा केला तर ती फार मोठी ताकद या जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि म्हणून कशा प्रकारचं काम आपण या समाजाच्या माध्यमातून करावं. खरं तर मी त्यांनी गुणगौरव या ठिकाणी सोहळे झाले सत्तर होतो विद्यार्थ्यांचा सत्तर होतो आरोग्य शिबिर होतं आणि म्हणून वेगवेगळ्या विषयावर आपण त्या ठिकाणी काम करताय आणि याच्यातल्या खरं आपल्याला समाजाची गरज म्हणून होणार आहे आणि ज्या कार्यक्रम मोठ्या झालो त्याची कुठेतरी प्रेरणा सुद्धा या निमित्तानं येणारी जी भावी पिढी आहे ही त्या ठिकाणी घेणार आहे आणि एक सुसंस्कृत समाज एक सुशिक्षित समाज एक जबाबदार समाज म्हणून त्या ठिकाणी जन्मकार समाजाकडे पाहिलं जाणार आहे आणि म्हणून अशा या सगळ्या जडणघडणीमध्ये समाजातल्या कर्तृत्वात व्यक्तिमत्वाला त्याच्यामध्ये झोपून द्यावं आणि आपल्या समाजाची जी उंची आहे ती त्या ठिकाणी अतिशय उंचावर नेऊन ठेवण्यामध्ये काम करावं. जास्तीत जास्त महिला आपल्या ह्या आपले घर सोडून समाजात आणि बाहेर जास्तीत जास्त याव्यात या दृष्टिकोनातून बचत गट महिला नारी साडी श्रीफळ यांचा सत्कार आम्ही ठेवलेला आहे. या कार्यक्रमाच्या उद्देशाने संबंधित महिला आपल्या हे जरा घराबाहेर पडून समाजाची सेवा करावी समाज कसा चालतो आहे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या समाजात किंवा आपल्या कुटुंबात त्याने आपला व्यवसाय किंवा जी बेरोजगारी आहे या दृष्टिकोनासुद्धा प्रयत्न करणं व त्यांना सबलीकरण करणं त्यांना एक शक्ती निर्माण करणं त्यांच्या घरगुती प्रापंची शालेय विषयी या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्या आम्ही पाठीशी राहणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून या लोकांना आम्ही सर्वत्र एकत्र केलेला आहे. हा संघटनेचा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम सर्व जाती धर्माच्या लोकांना विरहित आहे. नुसता भारतीय चर्मकार समाज या दृष्टिकोनात किंवा चर्मकार समाजाचेच लोक असं नाही आहे. या ठिकाणी 30-70% आपले भारतीय चर्मकार समाज सर्व महिला व आमचे पुरुष पदाधिकारी सर्व आहे. त्याप्रमाणे इतर ज्या जातीतील लोक आहेत ती 30% यांचा समावेश तिथं आहे. ही संघटना सर्व जातीच्या धर्माच्या सर्व विविध लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी ही संघटना सक्षम आहे. त्या दृष्टिकोनातून पूर्ण महाराष्ट्रात या संघटनेची आम्ही पाळंमुळं रोवलेली आहे. ही संघटना स्टेट लेवलची असून ही संघटनेच्या आज महाराष्ट्रात 22 ठिकाणी जिल्हा कार्यकारिणी आहेत आणि त्या कार्यरत आहेत. या कार्यक्रमाला सुद्धा 22 ठिकाणच्या जिल्हा अध्यक्ष त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष तर सिंधुदुर्गातले सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष व त्यांची टीम आणि सिंधुदुर्गातील तमाम आपली जी चर्मकार बांधव आज या कार्यक्रमात आहेत हे आपल्याला अधोरेखित करतो आणि आपण सुद्धा आता पत्रकार बंधू तुम्ही हे पाहिलेले आहात. दुसरी महत्त्वाचा दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी ज्या संघटना आहेत त्या संघटना ह्या जिल्हा लेवलला मंडळ संघटना आहेत ह्या स्टेट लेवलच्या संघटना नाहीत. तरी पण काही ज्या आपल्या समाजातील काही लोक जे अधिकारी पदावर आहेत काही संघटनेच्या पदावर आहेत हे लोक या संघटनेची फुटीरपणा करण्याची जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत.
परंतु त्यांना आम्हाला जुमानायचं नाही आणि तरी पण या लोकांचा समावेश करून ही एकत्र एक संघ संघटना करण्याचा माझा पूर्ण महाराष्ट्राला प्रयत्न आहे। या संघटनेमध्ये आता आमच्यापर्यंत भवन हा एक मोठा दृष्टिकोन आहे आणि त्या ठिकाणी जागा उपलब्धतेप्रमाणे आम्ही ते भवन बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी पूर्णपणे न्यायालयीन लायब्ररी असावी की सर्व समाजाच्या लोकांना या लायब्ररीमध्ये न्यायालयीन पुस्तकं मिळावीत, वाचायला ती मिळावीत, त्याचं ज्ञान व्हावं या दृष्टिकोनात आमचा प्रयत्न आहे। या एक दोन वर्षात आम्ही ते प्रयत्न आता करू, ती लायब्ररीचं संत रविदास भवन हे करणार आहोत। आताच नुकतं या जिल्ह्यात वेगुला मालवण यांचे आमदार माननीय वैभव नाईक यांनी आपल्या संपूर्ण ह्याच्या आपल्या आमदार फंडातून भवनासाठी लागणारी रक्कम किंवा निधी देण्याचे मान्य केलेले आहे। त्याच दृष्टिकोनातून संपूर्ण आता महाराष्ट्रात आमच्याकडे जे सबलीकरण आहे, जी ज्यांना आर्थिक परिस्थिती गरीब आहे किंवा असं आहे, त्यासाठी मी दोन इथं उद्योजक आणले आहे। एक आपले रत्नागिरी तालुक्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून जे निवडीकर साहेब आहे, ते एक मोठे उद्योजक आहे। त्यानंतर आमच्या सिंधुदुर्गाचे जे उद्योजक आहेत ते बाबल नांदोसकर, बाबल पाऊसकर हेही मोठे उद्योजक आहे। ज्या लोकांना या ठिकाणी कुठंतरी आर्थिक परिस्थिती किंवा शिक्षणासाठी वंचित राहण्याचा विषय असेल तर संघटनेकडे संपर्क साधा। हे दोन्ही उद्योगपती या लोकांना सर्व परीने आपली मदत करण्यास सहकार्याचं मला शब्द दिलेला आहे। मोठ्या उत्साहानं हा सोहळा पार पडला। राज्याच्या इतर भागातूनही समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।